छत्रपतींचा विचार म्हणजे चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होती आहे. चीनसह अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, जपानमध्ये कोरोना रुग्णवाढ होताना दिसते. आरोग्य यंत्रणाही अपुरी या ठिकाणी पडत असल्याचं दिसतंय. चीनच्या बीजिंगमधील गोदामांमध्ये तर 15,000 मृतदेहांचा कच पडला आहे. यामुळे कोरोना मृतांची आता अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा आहे. चीनमधील कोरोना उद्रेक रोखण्यासाठी आता कोरोना प्रतिबंधक लसीचा चौथा डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे. तिथल्या नागरिकांना दुसरा बूस्टर डोस देण्याची सूचना कोविड रिस्पॉन्स टीमनं सरकारला केली आहे. तसंच याआधी घेतलेल्या 3 लसींऐवजी दुसऱ्या प्रकारची लस घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. सध्या चीनमध्ये BF.7 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धुमाकूळ घातला. कोरोनाचा हा व्हेरियंट 3 वर्षांपूर्वीच्या मूळ कोरोना व्हेरियंटहून वेगळा आहे. हे व्हेरियंट कोणते आहेत हे तपासण्यासाठी राज्यात 7 प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी 5 पुण्यात असून तिथं नवीन व्हेरियंटचा शोध घेतला जातोय. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय. तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. राज्यात गेल्या 3 दिवसांमध्ये बूस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोमवार ते गुरुवार या कालावधीत रोज सरासरी 500 ते 800 नागरिकांना बूस्टर डोस त्यांनी घेतलेला आहे. बूस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र हा 11व्या स्थानी आहे. जगात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना मुंबईमध्ये पाहायला मिळालेलं आहे. पण त्याला आता तोंड देण्यासाठी म्हणून मुंबई मनपा देखील सज्ज झाली आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये जय्यत तयारी मनपानं केलेली आहे. 876 खाटांची क्षमता असलेली 26 रुग्णालय मुंबईमध्ये आहेत. याशिवाय ऑक्सिजन आणि आयसीयू बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. भारतामध्ये कोरोनाविरोधात सामूहिक प्रतिकार शक्ती याआधीच निर्माण झाली. त्यामुळे भारतात कोरोनाची भीती नाही असं आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे. तसंच सर्व लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे असंही जाणकारांनी मत व्यक्त केलं आहे.